नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. सरकारचा जी आर गावागावामध्ये भांडणे लावणारा, सरकारच्या जी आर चा जाहीर निषेध. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सरकारच्या या नव्या जी आर मुळे गावागावामध्ये गट तट पडून भांडणे तंटे होतील. ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला आहे त्या ठिकाणी मर्जीतल्या कार्यकर्त्यांना नेमण्याचा सरकारचा इरादा आहे. आज या जी आर संदर्भात धुळे तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पंचायत समितीमध्ये सभापती प्राध्यापक विजय पाटील यांनी आढावा बैठक घेतली. ज्या आढावा बैठकीसाठी धुळे तालुक्यातील सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद देत हजेरी लावली. या आढावा बैठकीत एकमुखी निर्णय घेत सरकारचा जी आरचा निषेध करून हायकोर्टात जाण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी सभापती प्राध्यापक विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ धरती देवरे, मनीषा खलाने, वैशाली चौधरी, आशुतोष पाटील, शंकर खलाने, राजेश पाटील यांच्यासह सरपंच उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. राज्यातील 19 जिल्ह्यांमधल्या 1566 ग्रामपंचायतीचा कार्यभार हा एप्रिल आणि जून या महिने अखेरीस संपणार आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि ग्रामविकास विभागानं पालकमंत्र्यांना शासनाचं परिपत्रक दिलेलं आहे की आपण ज्या ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे त्या त्या गावातला चांगला व्यक्ती म्हणून प्रशासक बसवावा. गावगाड्यामध्ये अशा पद्धतीच्या निर्णयानं कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न, गंभीर असा प्रश्न उभा राहू शकतो. शेवटी 10-20 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आपण लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवून सरपंच हा देत असतो आणि याच्यात कुणीतरी एक माणूस देणं म्हणजे गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडणांना आपण आमंत्रण देत आहोत असं या ठिकाणी वाटतं. म्हणून ग्रामविकास विभागानं घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. धुळे पंचायत समितीच्या आवारामध्ये आम्ही धुळे तालुक्यातल्या 72 ग्रामपंचायतींपैकी 45-46 ग्रामपंचायतीचे सरपंच बोलून त्यांच्याकडनं ठराव करून आम्ही तो खंडपीठाला सादर करणार आहोत.